नमस्कार, विदर्भ इन्वेस्टमेंट बैंक उदय उत्कर्ष हस्ते हमारे के था 32वां भाग। कर्मचारी ऑफिसर्स दोन्ही संघटनांचा एक एक प्रतिनिधी संचालक मंडळावर घेतला। इथपर्यंत आपण मागच्या भागात आलो होतो आणि आता पुढचा भाग। त्याच्या 2 वर्षाचा कालावधी पूर्ण करून गद्रे साहेब 31 ऑक्टोबर 2002 रोजी निवृत्त झाले। परंतु या सर्व घडामुळे गद्रे यांचा 2 वर्षाचा संपूर्ण कालावधी अस्थिरतेचा काळच ठरला। त्यामध्ये कर्मचारी, भागधारक, संचालक, स्वतः गद्रे यांनाही पूर्ण समाधान मिळालं नाही। 2 वर्षाच्या कारकिर्दीत गद्रे यांची अवस्था अनेक आघाड्यावर एकाच वेळी लढणाऱ्या एकाकी योद्ध्यासारखी झाली होती। असा योद्धा शेवटी जखमी होतो आणि लढाई अर्धवतच राहते हा इतिहास दाखलाही येथे तंतोतंत लागू पडणार म्हणावं लागेल। 31 मार्च 2003 अखेर निव्वळ नफा 27 कोटी 15% डिव्हिडंड देण्यात आले। गद्रे यांच्या निवृत्तीची पूर्वकल्पना संचालक मंडळ असल्याने त्यांनी त्याच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध आधीच सुरू करून 3 व्यक्तींची नावे शिफारस करून रिझर्व्ह बँकेकडे पाठवली होती। त्यातील कोणाच्या नावाला सहमती मिळेल अशी त्यांची प्रतीक्षा चालू होती। सर्वांनाच येणारी व्यक्ती कोण असेल, ती सक्षमपणे काम करून बँकेला पण ऊर्जित काळ व गतवैभव प्राप्त करून देईल का याची हुरहुर होती। 2001 ते 2002 या वर्षाचे हिशोब व ताळेबंद म्हणजे वार्षिक सभा 28 डिसेंबर 2002 रोजी होती। बँकेचे चेअरमन सभेच्या अध्यक्षपदी नसण्याची ती बँकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती। अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ संचालक श्रीराम गुप्ता यांची एकमात्र निवड झाल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या वार्षिक सभेचे कामकाज झाले। 7 ऑगस्ट 2000 रोजी मखारिया प्रकरणाचा विशेष सर्वसाधारण स्फोट होताना असलेले संचालक डॉक्टर साठे, श्रीराम गुप्ते, डॉक्टर के आर चंद्रात्रे आणि ॲडव्होकेट खिरे यांनी आता स्वतःहून निवृत्ती घेण्याचे ठरवून या सभेच्या दिवशी संचालक पदाची वस्त्रे खाली ठेवली होती। आपल्या कारकिर्दीत सुरू केलेला वाद संपूर्ण मिटण्यापूर्वी त्यांची स्वेच्छानिवृत्ती होती का पलायन वाद होता याचा निर्णय अभ्यासू वाचकांनीच घ्यावा। असो, 28 डिसेंबरच्या सभेपूर्वी सिकॉम, मखारिया ग्रुप व दोन्ही कर्मचारी संघटनांचे प्रत्येकी 2-2 प्रतिनिधी संचालक मंडळावर आलेच असल्याने फारशा संघर्षाचे कारण नव्हते, त्यामुळे ही सभा किरकोळ मतभेदाचे प्रदर्शन वगैरे सुरळीतच पार पडली। दरम्यानच्या काळात नवीन चेअरमनच्या नियुक्तीसंबंधी काय काय घडामोडी घडत होत्या हे पाहणे भावी काळाच्या दृष्टीने आवश्यक आहे। संचालक मंडळाने ऑक्टोबर 2002 सुमारास अपेक्षित व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना भेटून चेअरमनपदासाठी 3 नावे सुचवली होती। त्यापैकी 1 बँक ऑफ महाराष्ट्रमधील, 1 सेंट्रल बँकेतील तर तिसरे जनकल्याण सहकारी बँकेतील सतीश मराठे होते। हे तिघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारशी यांना त्यांना संबंधित होते हे विशेष महत्त्वाचे, कारण तोपर्यंत संचालक मंडळावर परिवाराचा प्रभाव पूर्ण झाला होता तसं स्पष्ट होईल। मी परिवार म्हणतोय म्हणजे परिवाराबद्दल मला काय राग द्वेष व्यासातला भाग नाही। संघ परिवार आणि संघ स्वयंसेवक जी सामाजिक कामं करतात, विशेषतः अनेक आपत्तींच्या वेळी मदत करतात, त्याबद्दल त्यांच्याबद्दल सदैव समाज ऋणी राहायला पाहिजे। अशा अनेक कामांना मी पूर्वी मदत केली, अजूनही करत राहतो। विशेषतः आणीबाणीच्या काळात संघ स्वयंसेवकांना मी खूप मदत केली, अर्थात ती योग्य कारण होतं म्हणून केली। त्यामुळे संघाचा मला दुस्वास वगैरे काही नाही आहे, फक्त माझी आपली अशी एक प्रांजल समजूत आहे की कुठलीही संस्था एखाद्या संघटनेच्या एखाद्या पक्षाच्या ताब्यात जाऊ नये, विशेषतः आर्थिक संस्था, असं माझं मत आहे। त्यामुळं त्याला धरून मी माझे विचार या पुस्तकातही मांडलेले आहेत। कृपया असा गैरसमज करून घेऊ नका की संघाचा आपला राग आहे। अनेक स्वयंसेवक माझे मित्र आहेत, अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक माझे चांगल्या परिचयाचे आहेत, हरितोऱ्याचे संबंध असलेले आहेत आणि त्यांच्या सर्व चांगल्या कामाचं कौतुक मी सदैव करत आलो आहे। फक्त या संघटनेवर ताबा मिळाला मात्र माझा विरोध आहे, तेव्हा होता आणि आजसुद्धा आहे। रिझर्व्ह बँकेने या 3 वर विचार चालू ठेवला पण त्यांची सहमती लवकर येईना। संचालक मंडळाची अस्वस्थता वाढत होती, कारण फेर उभारणीसाठी सक्षम नेतृत्व आणि तेसुद्धा लगेचच येणे आवश्यक होते। त्यांनी संपर्क झालेल्या रिझर्व्ह बँकेने या 3 नावावर फारशी अनुकूलता दाखवली नाही व त्याची कारणे संक्षिप्तपणे सांगितली। आता हे मी माहिती घेऊन घेतलेलं आहे, मी स्वतः काही संचालक मंडळात नव्हतो अनेक वर्ष त्यापूर्वीपासून, पण ही माहिती मिळाली। युनायटेड बँकसारखी उत्तम पूर्वी असलेली मोठी बँक पुन्हा उत्तम चालावी अशी रिझर्व्ह बँकेची इच्छा होती। त्यासाठी कमर्शियल बँकिंगमधील जाणकार व अनुभवी शिवाय बदलते जागतिक बँकिंग प्रवाह अवगत असलेली व्यक्ती चेअरमनपद असावी असे त्यांना वाटत होते। त्या दृष्टीने त्यांनी सिंडिकेट बँक या मोठ्या बँकेतून उच्च पदावर उत्तम कामगिरी करून निवृत्त झालेले
डी टी पै यांच्या नावाचा विचार बोर्डाला करायला सांगितला. पै यांच्याशी बोलणे केले. त्यासह श्रीत पै स्वतः सातारा आले. त्यांनी बँकेला भेट देऊन वरिष्ठ अधिकारी संचालक माजी चेअर म्हणजे पी एन जोशी यांच्याशी गाठीभेटी करून चर्चा केली. सर्व बँकेची माहिती घेतली आणि त्यानंतर या पदावर देण्यास त्यांनी अनुकूलताही व्यक्त केली. त्यावरून ते लवकरच अधिकृत होकार देतील अशी खात्री वाटवली. पण पै मुंबईला परत गेले आणि दिल्लीत काय चक्रे फिरली माहीत नाही, पण त्यांनी आपला नकार रिझर्व्ह बँकेला कळवला असे समजले. थोडा खोलवर तपास आणि नंतर सतीश मराठे यांच्या नावाने रिझर्व्ह बँकेची सहमती यांच्या आधारे काय घडले असावे याचा तर्कसंगत पण अचूक अंदाज बांधता येतो. बँकेच्या संचालक मंडळात तेव्हा एकूण 9 संचालक होते. त्यापैकी 2 सिकॉमचे आणि 2 मकारांचे म्हणजे तसे तटस्थ होते होते. उरलेल्या 5 पैकी लिहिले आठवले 2 संघ परिवाराचे, तर गोविलकर आणि नावंदरे दोन्ही संघ परिवार नियंत्रित दोन्ही कर्मचारी संघटनांचे प्रति. राहता राहिले 5वे श्रीकांत जोशी, ते स्वतंत्र पण सौम्य प्रकृतीचे. त्यामुळे बोर्डावर जवळजवळ संघ परिवाराचे नियंत्रण होते. त्यात चेअरमनही संघ परिवाराचाच झाला, तरी एवढी मोठी बँक पूर्णपणे परिवाराच्या ताब्यातील हा विचारही झाला. त्यासाठी पै यांचा नकार आणि कट्टर संघर्ष सतीश मराठे यांची नियुक्ती आवश्यक होती. तेव्हा दिल्लीमध्ये भाजपच्या हातातच सत्ता होती आणि अर्थखातेही होते, त्यामुळे तिथून प्रचंड दबाव आणून पै यांचा नकार मॅनेज करण्यात आला का अशी एक शंका मनात येऊन जाते आणि मराठे यांच्या नावाला सहमती मिळवण्यात जाती आली असे बोलले जाते आणि त्याची शंका येते. ती आल्यावर बोर्ड मीटिंगमध्ये तर ठराव करण्यात येऊन 31 डिसेंबर 2002 रोजी मराठे यांची 1 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. 28 डिसेंबर झाल्या वार्षिक सभेलाही मराठे अनौपचारिकरित्या उपस्थित राहिले. आता प्रतीक्षा होती ती मराठे आपले कर्तृत्व कसे सिद्ध करणार याची. तर पुढे वाक्य मी दिले खरं म्हणजे आता प्रतीक्षा होती ती मराठे आपले कर्तृत्व कसे सिद्ध करणार याची, कारण संघ परिवाराने बँकेवर नियंत्रण मिळवल्याने त्यांनी किती नाकारले तरी स्पष्ट झाले होते आणि तसे एकजूट संघ परिवाराची होती. 31 डिसेंबर 2002 मराठ्यांनी बँकेच्या चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतली. मराठ्यांनी आपले कॉलेज शिक्षण त्यांनी मुंबईतच पूर्ण केले होते. त्यानंतर काही दिवस बँक ऑफ इंडियात काम केल्यानंतर ते सहकारी बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. या पदावर नियुक्त होण्यापैकी जवळजवळ 15 ते 16 वर्षे ते मुंबईच्या जनकल्याण नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कार्यरत होते. तरुण वयापासून ते रास्व संघाचे स्वयंसेवक होते. कॉलेज युनिव्हर्सिटी संघ परिवाराच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती. त्यानंतर सहकार भारती या संघ परिवाराच्या सहकारी संस्थांच्या मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आणीबाणीच्या काळात त्यांना मिसाखाली सुमारे 19 महिने कारावासही भोगावला होता. त्यामुळे संघ परिवाराने तेव्हा केंद्रात सत्ताधारी भाजप यांच्यातील सर्व महनीय व्यक्तींशी त्यांचा उत्तम परिचय होता. चळवळीतील कार्यकर्ते असल्याने जनता संपर्क आणि सहकारी सुसंवाद यात ते प्रवीण असतीलच अशी अपेक्षा होती. या सर्व जमेच्या बाजूबरोबरच प्रत्यक्ष कमर्शियल बँकिंगशी विशेषतः बदलत्या नवीन बँकेशी त्यांचा अजिबात संपर्क आला नव्हता ही उणीव वाटत होती. रिझर्व्ह बँकेशी अधिक संबंध आले असल्याने तेथे सुसंवाद उत्तम संपर्क ते ठेवू शकतील का याची अस्पष्ट शंका होती. जनकल्याण सहकारी बँकेसारख्या 20-25 शाखा 300-400 कर्मचारी आणि 1500 कोटीच्या ठेवी असलेल्या बँकेच्या व्यवस्थापनाच्या मानाने तिच्याहून सर्व बाबतीत 5-10 पट असलेल्या युनायटेड वेस्टर्नचे नेतृत्व सांभाळण्याचे भविष्य ते कसे पडणार हाही प्रश्न अनेकांच्या मनात होता. याच्याच बरोबरीने या बँकेत राहून संघाचे काम करणे शक्य त्या बँकेत राहून संघाचे काम करणे शक्य होते, पण आता एवढी मोठी जबाबदारी घेतल्यावर ती पेलण्यासाठी संघ कामावर लक्ष खूपच कमी करणे आवश्यक होते. ते त्यांना शक्य होईल का यासंबंधी काही लोक साशंक होते. या सर्व शंका कुशंका आपल्या कार्यक्षमतेने आणि अथक प्रयत्नाने दूर करून मराठे बँकेच्या प्रगतीची गाडी पुन्हा योग्य मार्गावर आणून प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा सर्वांच्याच मनात होती. श्रीयुत मराठे यांनी माझा मला पूर्वी काहीच परिचय नव्हता, परंतु ते येण्यापूर्वी मला त्यांचा संदर्भ देणारे 2 स्त्रियांचे फोन आले. एक होता इन्कम टॅक्स खात्यात निष्पृह अधिकारी म्हणून नाव मिळून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ स्त्रियांचा. त्यांनी सांगितले की मराठे त्यांचे नातेवाईक आहेत आणि तुमचा संदर्भ त्यांना दिलेला आहे. दुसरा फोन त्यांच्या आणि माझ्या कॉमन मित्राचा होता. त्यांनी त्यांचा परिचय सांगून तुला भेटण्यास सांगितले सांगितले. त्याप्रमाणे 7-8 दिवसांनी बँकेतून मराठे यांचा फोन आला.
त्यावर बोलताना मी निमंत्रण द्यावर ते चहाला घरी आले. पाहिल्याबरोबर छाप पडावेसेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. सव्वापाच पावणे सहापुढे उंची, पण तांबूस गोरावर्ण प्रसन्न हसतमुख चेहरा, उत्तम पोशाख आणि संघ परिवाराचे वैशिष्ट्य ते पटकन परकेपणा विसरून आपुलकीचे संभाषण, यामुळे मी निश्चितच प्रभावित झालो आणि ते उत्तम काम करू इच्छित होतील असे मला वाटले. 15-20 मिनिटाच्या बोलण्याला आणखी काही संघ परिवारातील दोघांच्या ओळखीची नावे पुढे आली. बँकेसंबंधी जुजबी बोलणे झाले आणि केव्हाही वाटले तर मोकळेपणाने मला सांगा या आश्वासनांतर, या माझ्या आश्वासनांतर ती भेट संपली. पुढे 2-3 महिने एका सार्वजनिक समारंभात गाठ पडली. तोपर्यंत ते नवीन पदावर उरले होते. त्यांचा आत्मविश्वासही वाढल्या जाणून मला ते सुचिन्हच वाटले. ते सातारी महत्त्वाच्या सभा समारंभात नेहमीच येत व त्यांच्या अभिमानरहित बोलण्यामुळे सातारकरांनी त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होऊ लागला होता. कर्मचारी संघटना आणि ऑफिसर ऑर्गनायझेशन या दोन्ही संघ परिवाराशी संलग्न असल्यामुळे आता आपलेच चेअरमन आले आहेत ही भावना त्यांच्या मनात जागृत होऊन त्यांचे उत्तम सहकार्य पहिल्या वर्षीच मराठे यांना मिळाले. TC4 ही संगणक प्रणाली कार्यातून 130 शाखा ऑनलाईन जोडल्या गेल्या. ATMची संख्या 31 वर पोहोचली. गदरे यांनी जी लढत दिली होती त्याच्या काही सुपरिणामांचाही लाभ मिळाला. 2003-04 या वर्षात डिपॉझिटमध्ये 1000 कोटी तर ॲडव्हान्समध्ये 600 कोटींची वाढ होऊन निव्वळ नफा 31 कोटींच्या जवळपास पोहोचला. परिणामस्वरूप 15% जीवन जाहीर केले गेले. या प्रगतीमध्ये ग्रॉस NPEमध्ये 50 कोटी तर नेट NPEमध्ये 47 कोटीची वाढ झालेली वाढ धोक्याचा सौम्य का इशारा होईना पण इशारा देणार होती. बहुधा यामुळे रिझर्व्ह बँकेने 15% डिव्हिडंडला मान्यता देता ते 5% द्यावे असा निर्णय दिला. संचालक मंडळाने प्रस्तावित केलेल्या डिव्हिडंडमध्ये रिझर्व्ह बँकेने कपात करण्याच्या नामुष्कीची ती पहिलीच वेळ होती. हा सुद्धा एक गंभीर इशाराच होता. शिवाय 23 फेब्रुवारी 2004 रोजी बँकेच्या संचालक मंडळ आपला प्रतिनिधी म्हणून LM फोनसेका यांची ॲडिशनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली. हा सुद्धा मराठे यांच्या आणि एकूणच बँकेच्या कार्यक्षमतेबाबत इशाराच म्हटला पाहिजे. मराठे यांची नियुक्ती 31 डिसेंबर 2003 रोजी संपत होती. संचालक मंडळाने त्यांना पुढे 3 वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी शिफारस करून ती सहमतीसाठी रिझर्व्ह बँकेने पाठवली होती. ती गोष्ट होती डिसेंबर 2003 मधील. तेव्हाही केंद्रात भाजपात सत्तेवर होते व रिझर्व्ह बँकेने मुदतवाढ त्या मुदतवाढीला मान्यता दिली होती. पण इकडे कृतिशील इशारेही दिले होते. एकीकडे मान्यता दिली पण दुसरीकडे डिव्हिडंडमध्ये कपात आणि आपलं डायरेक्टर नेमणं, हे दोन इशारेही दिले होते. दोन्हीचा अभ्यास केल्यावर पुनर्नियुक्ती राजकीय दबावाखाली करणे भाग पडले, पण त्याचबरोबर आपणास योग्य वाटतील असे इशारे दिल्याशिवाय राहायचे नाही असे रिझर्व्ह बँकेत घडले असण्याची दाट शक्यता जाणवत राहते. आज आपण इथे थांबूया. सतीश मराठे आत्ता रिझर्व्ह बँकेच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत, म्हणजे त्यांच्या कार्यशैलीबद्दल काही दुमत नाही आहे. मात्र त्यांची इथली कारकिर्द कितपत यशस्वी झाली तो आपण पुढे बघणार आहे. त्या अतिशय सचोटीचे ग्रस्त ही त्यांची ख्याती आहे. धोरणं चुकले असेल किंवा असं काही असेल मी बुहापोह केला आहे त्या सविस्तर, पण अतिशय सचोटी हे मराठ्यांचं वैशिष्ट्य होतं आणि कुठलंही कधी बँकेतनं आपला लाभ घ्यायचा प्रयत्न त्यांनी कधीही केलेला नाही हे तितकंच खरं. बँकेतून निवृत्ती झाल्यानंतर सुद्धा ते मोठ्या संस्थेत गेले. रिझर्व्ह बँकेचा डायरेक्टर होणं एक सोपी गोष्ट नाही आहे. तो सन्मान त्यांना मिळाला आहे आणि संघ परिवाराची बँकिंगची संस्था आहे त्याच्याही ते मुख्य पदावरती अनेक काळ होते. मी बँकिंगचं ते ज्ञान आता परफेक्ट झालं असणार हे वाटच नाही, पण योग असतील काही माहीत नाही किंवा नजीब असेल, पण युनायटेड स्टेट बँकेला त्यांच्या तेव्हा तरी ज्ञानाचा फायदा मिळाला नाही असं म्हणावं लागतं. त्या सगळ्याचा पुढचा आढावा आपण यानंतरच्या भागात घेणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. मराठे रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर झाले हा एक तऱ्हेनं, म्हणजे युनायटेड स्टेट बँकेचे पूर्वीचे आमचे चेअरमन रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर झाले असा एक त्यातल्या अतिशय समाधानाचा भागसुद्धा इथे नमूद करून ठेवतो. नमस्कार.